मराठा समाजाच्या आशा अपेक्षांना पायदळी तुडविणाऱ्या महाविकास आघाडी सरकार विरुद्ध मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आशा अपेक्षांना पायदळी तुडविणाऱ्या महाविकास आघाडी सरकार विरुद्ध मराठी क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून बारामतीच्या गोविंद बागवर मोर्चा काढण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्याचा निर्धार नाशिक येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. पुणे येथे राज्य मराठा क्रांती मोर्चाची बैठक होणार असून या बैठकीत राज्य पातळीवरील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश तसेच स्पर्धा परीक्षामधून पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मुद्दा धोक्यात आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चानं महाविकास आघाडी सरकारसमोर SEBC सुप्रा न्यूमरी असे काही पर्याय ठेवले होते. या पर्यायावरून विचार करून मराठा समाजाला दिलासा देण्याचे आश्वासन आघाडी सरकारनं दिले होते. प्रत्यक्षात मात्र समाजाला अंधारात ठेवून आघाडी सरकारनं भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शैक्षणिक प्रवेश प्रक्रियाही राबविण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या या मराठा द्वेषी भूमिकेमुळे लाखो मराठा विद्यार्थी व बेरोजगार तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकल मराठा समाजाच्या भावना संतप्त झाल्या आहेत. ठिकठिकाणी तरुणांची आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आली आहे. विस्कळीत आंदोलनामुळे तरुणाई भरकुटले म्हणून पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा संघटित आंदोलन छेडण्याच्या निर्णयात आला आहे. भूतो न भविष्यती उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणे जाणार असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हा मराठी क्रांती मोर्चाच्या वतीनं घेतलेल्या बैठकीत बारामतीवर हल्लाबोल करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. बारामती येथील खासदार शरद पवार यांच्या गोविंद बाग निवासस्थानकावर नाशिक जिल्हा मराठी समाजाच्या वतीनं मोर्चा नेऊन समाजाच्या भावना पवारांच्या कानावर टाकणे हा यामागचा हेतू आहे. शिवाय नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही दंडुका मोर्चा काढून शासनाला जाब विचारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, राजू देसले, शिवा तेलंग, उमेश शिंदे, विलास जाधव, बंटी भागवत, संतोष महावदे, विजय खर्जुल, नवनाथ शिंदे, संजय सोमासे, युवराज सूर्यवंशी, ज्ञानेश्वर भोसले, ज्ञानेश्वर थोरात, मधुकर कासार, शिवाजी मोरे, अमित नडगे आदी मराठा बांधव उपस्थित होते. MDTV साठी पूजा जाधव, नाशिक जिल्हा प्रतिनिधी.